डीजे अरे गाना लाओ की आपले सरचे स्वागत. आज आपण भेटणार आहोत संगीत क्षेत्रामध्ये जे आत्ता कौतुकाची बाब भीमाचा किल्ला हे गाणं जे प्रसिद्ध झालं या गाण्याचे संगीतकार सचिन येवले, त्यांचे भाऊ शैलेश येवले आणि त्यांचे मित्र संदीप या तिघांना आपण आज भेटणार आहोत. तर या ठिकाणी आज सचिन येवले आणि शैलेश येवले उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्यांचा प्रवास केलेला आहे. प्रथम भेटूयात आपण सचिन येवले यांना. तर सचिनजी, मी आपल्याला असं विचारतोय की या संगीत क्षेत्राकडे आपण कसे वळलात आणि आपल्या घराण्याचा या संगीत क्षेत्राच्या असणारा संबंध थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना आपण सांगितलं तर बरं होईल. नमस्ते. सर्वप्रथम ENC न्यूज चॅनलच्या ENC न्यूज चॅनलच्या सर्व संगीत प्रेमींना आम्हा संगीतकार सचिन शैलेश आणि संदीप यांचा सप्रेम नमस्कार. आत्ता सरांनी अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर प्रश्न विचारला की तुम्ही या संगीत क्षेत्राकडे वळला कसा. अर्थात बऱ्याच जणांचा आत्ता समज असा झालेला आहे की संगीत हे कोणालाही जमवू शकतं किंवा कोणीही करू शकतो. बरोबर. पण ॲक्च्युली तसं नसतं, कारण संगीत ही एकच कला अशी आहे की तुम्ही कोणतेही जर प्रकार जर बघितली, उदाहरणार्थ चित्रकला असेल, स्विमिंग असेल, क्रीडा प्रकार असेल, कोणत्याही प्रकारचा क्लास आहे, पण आजपर्यंत संगीतकाराचा असा कुठलाच क्लास नाही आणि तो नसतोच. कारण संगीतकार ही उपजत देणगी मिळालेली असते आणि ती परंपरेने आमच्या वडिलांकडून. आमचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते, पण नोकरी करत असताना देखील त्यांना संगीताची लहानपणापासून आवड होती आणि त्यांनी ती आवड आमच्या सर्व बंधूंमध्ये, आम्ही पाच भाऊ, आमच्या पूर्ण कुटुंबावर संगीताची एवढी जादू आहे, एवढं संगीताचं प्रेम आहे, पूर्ण आमचं कुटुंब हे संगीत प्रेमी आहे. आणि वडिलांच्यापासून ती कला आमचे मोठे बंधू अरुण येवले, त्यांच्यानंतर दोन नंबरचे आमचे बंधू प्रवीण येवले, त्यानंतर अशोक येवले, मी स्वतः सचिन येवले आणि शैलेश येवले, आम्ही पाचही बंधूंकडं आमच्या वडिलांकडनंच ती उपजत कला मिळालेली आम्हाला. पण पाहिलं जात पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर या क्षेत्रामध्ये त्यांनी आज किती चित्रपट यांना संगीत दिलेलं आहे, किती गाण्यांना संगीत दिलेलं आहे. तर आपण शैलेशजींना प्रश्न विचारतो की शैलेशजी, आपण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आजपर्यंत आपण किती चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. आतापर्यंत जवळपास आम्ही पाच चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वामी माझे दैवत, भावाची लक्ष्मी, हळद तुझी कुंकू माझं, सासर माझे दैवत, पकडा पकडी आणि आता लवकरच रिलीज होणारा गडद जांभळं आणि आगामी आम्ही दुर्गा चित्रपट, या चित्रपटाचं आत्ता काम चालू आहे सध्या. तर अशा चित्रपटांना आम्ही संगीतबद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये चित्रपटसृष्टीतले नामवंत गायक म्हणजे सुरेशजी वाडकर, उषाजी मंगेशकर, शान, कुणाल गांजावाला, साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, निहिरा जोशी, शकुंतला जाधव, प्रवीण येवले, सचिन येवले, रूपकुमार राठोड, आरती अंकलीकर, अशा दिग्गज मंडळींनी आमची गाण्यांना त्यांनी त्यांचा स्वरसाच चढवलेला आहे आणि नक्कीच सगळ्यांनी एवढं आमचं भरभरून आमच्या गाण्याचं कौतुक केलं. त्यांना आमच्या म्युझिकमध्ये खूप मेलडी असणारे अशी गाणी आहेत असे त्यांचे आम्हाला गौरव उद्गार मिळालेले आहेत. आणि सगळे जे आमचे म्युझिशियन आहेत, सगळे टॉप इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला, लोकांबरोबर आम्हाला काम करता आलं याचा नक्कीच आम्हाला आनंद वाटतो. आणि आमचं भाग्य आहे की ज्या दिग्गज मंडळींनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, RD बर्मन यासारख्या दिग्गज आणखी बरेचसे संगीतकार यांच्याकडे काम केलं, त्यांच्याबरोबर आज आम्ही पण काम करतोय याचा आम्हाला खूपच अभिमान आहे. आत्ताच आपल्याला या दोघेही बंधूंनी संगीत क्षेत्रातला प्रवास, चित्रपटांचा असणारं संगीत याविषयी सांगितलं. पण एक विशेष कौतुकाची बाब अशी आहे की ज्या
गाण्यावरती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर प्रेक्षक नाचले आणि त्या गाण्यावरती पुणे शहरामध्ये एक आमदार विजयी झाला असं जे गाणं होतं, तर त्या गाण्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मजबूत भीमाचा किल्ला या गाण्याविषयी मी आपल्या दोघांना विचारतो की तुमचं मत काय होतं, की गाणं कसं तयार झालं आणि ह्या गाण्यामध्ये तुम्हाला असं वाटलं होतं की याला प्रसिद्धी एवढी मिळेल. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ज्या गीताने संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारत देशात आणि परदेशात सुद्धा एकमेव भीमगीत वाजणारं गीत ज्याची निर्मिती आम्ही केली. आणि सर्वप्रथम आम्ही संगीत क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पाऊल ठेवलं आहे, आमचं पहिलं गीत जर कोणतं असेल तर ते म्हणजे भीमाचा किल्ला, ज्या गीताने आम्हाला यश दिलं, एवढं यश दिलं. आता बरेच जणांना असा प्रश्न पडतो की भीमाचा किल्ला ज्यावेळेस तुम्ही गाणं रेकॉर्ड केलं त्यावेळेस ते गाणं एवढं हिट होईल असं तुम्हाला वाटलं होतं का, किंवा तेवढं चालेल का? अर्थात मला आम्हाला सांगायला आनंद होतोय की वाटतंय आमच्या कुटुंबामध्ये एकंदर आम्ही पाच भाऊ, पाच भावांच्या मिसेस, त्यांची मुलं, असा मोठा परिवार असले, जवळजवळ 20-22 कुटुंबात आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे आमच्या घरात प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या, म्हणजे एका कुटुंबात असल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी असतात. आणि ज्यावेळेस आम्ही कोणतंही गाणं करत असतो किंवा काय, तर आम्ही आमच्या घरात त्यांच्या लोकांच्या प्रतिक्रिया येतात की एखादी ट्यून चांगली असेल तरी सांगतात हे गाणं तुमचं चांगलं होणार आहे. आणि भीमाचा किल्ला ज्यावेळेस गाणं आम्ही सुरुवातीला कंपोज करताना जस्ट त्याची एक पहिल्या दोन लाईन छेडल्या आम्ही दोघं थोडीशी झलक सांगू. 1, 2, 3 तुम्ही किती भिलावा शक्ती आणि किती भिलडवा युक्ती, तुम्ही किती भिलावा शक्ती आणि किती भिलडवा युक्ती, तुम्ही करा रे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला, तुम्ही करा रे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला. आणि ह्या ओळी ज्यावेळेस आम्ही छेडल्या त्यावेळेस घरातल्यांचे जे रिएक्शन होते, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरोखरच, त्यांनी सांगितलं की हे गीत संपूर्ण संगीत प्रेमींना नक्कीच वेळ लावेल. आणि ज्यावेळेस आम्ही हे गाण्याची तालीम करत असताना आमची, मी चाळीमध्ये राहिला आहे, आमच्या चाळीमध्ये छोटी छोटी पोरं त्यांना तो ठेका आणि ती चाल ती खेचायची आणि ते आमचे रिहर्सल बघायला वर येऊन बसायचे. त्याचवेळेस आम्हाला नक्कीच वाटलं की ज्या छोट्या मुलांना, ज्या छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत, तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना ठेका लावणारे हे गाणे, हे नक्कीच काहीतरी इतिहास घडेला आणि तो इतिहास आज सर्व जगासमोर घडलेला आहे. अशा प्रकारे त्या गाण्याने आजही म्हणजे मनाला स्वतःची व्यक्ती सुद्धा, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की त्या गाण्यावरती आजही सर्व तरुणच असतात, म्हणजे त्या ठेकाच असा आहे. तर ह्या गाण्यामुळे आज हे प्रसिद्ध झाले आहेत, पण येणारा भविष्यकाळ हा त्यांच्या संगीतासाठी अजूनही उज्ज्वल आहे. या उज्ज्वल भविष्यकाळामध्ये त्यांनी आत्ता नुकतंच एक गाणं तयार केलेलं आहे आणि त्या गाण्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही आत्ता मला संगीतप्रेमींकडून समजलं की काळूराम DJ हे गाणं तयार केलं आहे आणि या गाण्याविषयी येणाऱ्या शुभमुहूर्तावरती, म्हणजे आत्ता गोपाळकाला असेल, दहीहंडी असेल, त्याच्यानंतर गणेशोत्सव असेल, ह्या दोन्हीही उत्सवाला एक वेगळी मजा असते. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये की त्यांना जे DJ वरती लागणारं गाणं प्रेक्षकांना आवडत असतं आणि त्या मुहूर्तावरती तुम्ही हे गाणं तयार केलं, हे गाण्याविषयी तुम्ही आम्हाला थोडंसं सांगितलं तर त्या गाण्याला लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. नक्कीच. यंदाच्या दहीहंडी आणि गणपती उत्सवात आम्ही एक धमाल लोकगीत आपल्यासाठी घेऊन येतोय. त्या गीताचे शब्द आहेत DJ काळूराम. हे गीत संगीतबद्ध आम्हीच केलं आहे, अर्थात संदीप, सचिन आणि शैलेश आम्ही तिघांनी. हे गीत सचिन माझा भाऊ यांनीच गायलं आहे आणि शब्द देखील आमचेच आहेत. आणि ह्या गाणं जेव्हा लागेल, जेव्हा लोक ऐकतील हे गाणं, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला वेगळा आनंद मिळेल. तुमचे पाय हे थिरकायला लागतील, डोलायला लागतील आणि सर्व संगीत प्रेमिकांना एक चांगलं गाणं ऐकण्याचा आनंद मिळेल एवढं सांगू शकतो खात्रीने. 1, 2, 3, 4 गाण्याच्या बोलावर DJ तालावर गाण्याच्या बोलावर DJ तालावर ढाकचिक ढाकचिक ढिंचांग करून साऱ्यांचा काढलाय घाम. शांता शालू बाबुरावाला नाचवतो काळूराम, शांता शालू बाबुरावाला नाचवतो काळूराम, काळूराम काळूराम DJ वाला काळूराम, काळूराम काळूराम DJ भारी काळूराम. वा क्या बात आहे. अशा पद्धतीने
आज आपण या संगीत क्षेत्रातल्या नव आणि सर्वांना जोशमध्ये आणणाऱ्या कलाकारांना आज भेटलोत. या ANC न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून आपण आमच्या प्रेक्षकांना जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व संगीतप्रेमींना, संगीतकार सचिन शैलेश आणि संदीप या संगीतकारांचा मनपूर्वक नमस्कार. गाण्याच्या बोलावर, डीजेच्या तालावर, शांता शालू बाबूरावाला नाचतो काळूरा.